स्वयंसेविका एक महिला धन्यवाद मैन ऑफ द मैच ची बक्षीस हरणाऱ्या संघातील खेळाडूला दरवर्षी देतो। मी विनंती करणार आहे सन्माननीय विजय पाटील साहेब यांना की आपण सुप्रीमो मैन ऑफ द मैच द्यायचा आहे बंटी यांना महेंद्र स्पोर्ट्स चे बंटी अभिनंदन। संघासाठी सामना जरी जिंकू शकला नाही तरी स्वतःसाठी मात्र नक्कीच एक बक्षीस पटकवलेलं आहे। त्याचप्रमाणे 70-70 स्पोर्ट्स यांच्याकडून ओंकार देसाई यांना हे गिफ्ट टेम्पर द्यायचं आहे 70-70 स्पोर्ट्स यांच्याकडून रोख रक्कम बॅट आणि टी शर्ट असोसिएशनच्या हे खरेदीदार आहेत। त्याचप्रमाणे थँक्यू ओंकार तुमच्या संघातील किसनने चांगला झेल टिपला त्याबद्दल हे चॅलेंजर स्पोर्ट्स यांच्या वतीने गॉगल्स आणि रोख रक्कम आपल्याला किसनला द्यायची आणि हे पारितोषिक देण्यासाठी मी विनंती करणार आहे विभाग प्रमुख ऍडव्होकेट डॉक्टर अनिल परब साहेब यांना। त्याचप्रमाणे उमर इलेव्हनचे रवी लिंगाला यांना सुद्धा चॅलेंजर स्पोर्ट्सच्या कडून पारितोषिक आहे त्यांच्या वतीने आपण स्वीकार करायचा आणि त्याला पोचवायचं आहे ही जबाबदारी। करण्यापासून या शुभेच्छा आहेत। हरीश परस मांबरे नामांकित खेळाडू तर विनोद देशपांडे यांचा सत्कार करतात संजय फुटनीस शेखर चोख कामगिरी आपण बजावत आहात। विनोदजी आपल्याला येणाऱ्या दिवसांच्या लक्ष लक्ष शुभेच्छा आणि आताच आपल्या मध्ये आगमन झालेलं आहे माजी क्रिकेटर परस मांबरे यांचा आपण हार्दिक स्वागत करीत आहोत। सुस्वागतम 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 आंतरराष्ट्रीय स्तरावर एक चांगलं शिवसेना विभाग क्रमांक 5 आणि 6 वतीने सुस्वागतम इट्स ओव्हर टू बाल सुब्रमण्यम। धन्यवाद। झी अलाव्हीने नाणेफेकीचं कौल जिंकण्याचं क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि डी वाय पाटीलला आमंत्रित केलं बॅटिंगसाठी। धावसंख्या मैदानावर आहे 4। सेमीफायनलचा दुसरा सामना पाव आपले चालू आहे। पहिलं षटक मार्गस आहे। व्हॉट अ स्टार्ट आज सन्मान विजय पाटील यांचा या षटकाच्या माध्यमातून। और यहां पर जैसे ही वो गेंद ने टपक आया फर वाली नई टेनिस बॉल को कितने लोग सिक्सर लगाते हैं मैंने एक बार नरेश सावंत को लगाते हुए देखा है और अब यहाँ पर हमने देखा उस्मान पटेल ने जिस अंदाज में वो सिक्सर को लगाया समा बांध दिया और डॉक्टर डीवा पाटिल द्वारा ग्रेट स्टार्ट फास्ट स्टार्ट फ्लाइंग स्टार्ट। तर व्यासपीठावर विजय पाटील साहेब या ठिकाणी आहेत। विनोद देशपांडे आहे पारस पांभरे या ठिकाणी आहे। पारस पांभरे मांबरेने भरपूर वर्ष ज्याला एक अत्यंत वेगवान गोलंदाज म्हणून ज्याला तुम्ही पाहिलं आता वेगळ्या ते 14 पहिल्या षटक संपल्यानंतर दुसरं षटक सुरू होते। गोलंदाज आहेत भूपेंद्र बोहरा यांनी पहिल्या सामन्यात अतिशय चांगली गोलंदाज या ठिकाणी केली होती। सज्ज होत आहेत ते एअरपोर्ट एनकोड आणि त्यांना समोर जातील फलंदाज त्या ठिकाणी आपण बघतोय ते आहेत अभय वाघमारे। पालिकेच्या महापौर सौ स्नेहल आंबेकर यांचं आगमन झालेलं आहे आणि सुप्रीमो चषक या स्पर्धेमध्ये शिवसेना विभाग क्रमांक 5 व 6 वतीने आम्ही महापौर यांचं हार्दिक स्वागत करीत आहोत। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। ऑफसाईडला प्लेस केलंय तर मुंबई महानगरपालिकेच्या महापौरांचं आगमन या ठिकाणी झालंय त्यांचं स्वागत आहे।
मला आठवतंय 2010 पासून जेव्हापासून सुप्रीमो सुरू झाले तेव्हापासून प्रत्येक महापौराने या ठिकाणी सुप्रीमोला व्हिजिट दिले ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. आणि महापौरच्या उपस्थितीमध्ये सालाबादप्रमाणे यावर्षी सुद्धा या ठिकाणी भव्य दिव्य अंतिम सामना आणि बक्षीस समारंभ तुम्ही बघू शकाल. आजपासून दूरदर्शनसाठी पोहोचवलं जात आहे सातत्याने. भरपूर कमेंट्स येतात दुबईमधून, सिंगापूरमधून, सगळीकडून. आणि टेनिस विश्वाचा हा जो सन्मान आहे या सगळ्या खेळाडूंनी, सगळ्या प्रेक्षकांनी जो उचलून दिला आहे ते कौतुक करावं तेवढं कमी आहे. भारताचा अत्यंत नामांकित स्पर्धा म्हणून सुप्रीमो चषकडे बघितलं जातं. यावेळेला चेंडूला ऑफ साईडला कट करायचा प्रयत्न, त्या ठिकाणी स्वतः यष्टीरक्षक कव्हर करतो. दर्शकों के बीच में खड़ा हूँ और डेफिनेटली उनसे बात करना चाहूंगा. तर आपण कुठून आले आहात? बोरिवरून आलेलो आहे. ऍक्च्युली मॅच बघताना भरपूर मजा येते, थोडं पब्लिकला जरा बसायला प्रॉब्लेम होतं, त्याच्यामुळे काल जसं सांगितलं की स्टेडियम बनवा, तसं स्टेडियम बनवावं, तर लोकांची गैरसोय होऊ नये ही माझी अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद. आप कहां से आए? तुम्ही काय करतो? सांता क्रूज. अच्छा अच्छा. और आपको क्या लगता है कौन सी टीम इस सुप्रीमो चषक को जीतेगी? मुझे लगता है एसपी जो इस टूर्नामेंट को जीतेगी, एसपी जो. और उसमें से ओमकार जैसे बहुत ही बढ़िया प्लेयर है, वो मुझे मेरे पसंद ही प्लेयर है वो. बहुत बहुत शुक्रिया. आइए अब हम यहाँ पर चलते हैं. भाईजान आप कहाँ से आए हैं? डाबा नगर. और सुप्रीमो चषक टूर्नामेंट के बारे में आप क्या कहना चाहेंगे? बहुत बहुत शुक्रिया. आइए अभी और हमारे कुछ दर्शकों तक हम चलते हैं. फलंदाज बाद आहेत असं निर्णय दिलाय या ठिकाणी दुसरा पंचाने. धन्यवाद शेखर देशपांडे, जग्गू राणा. थँक्यू बाला. तर तुझं नाव काय? तनिष. तनिष कुठे राहतो? मीरा रोड वरून आलाय बघायला. आणि तुला काय वाटतंय इथे टूर्नामेंट बघून तुला कसं वाटतंय? खेळायची इच्छा होते का? खेळायची इच्छा होत नाहीये. आणि तुला काय वाटतंय या दोन टीम पैकी कुठली टीम जिंकणार? ब्लॅक. डॉक्टर डी वाय पाटील हा संघ जिंकणार आहे. तर अजून आपण एक दोन प्रेक्षक कव्हर करूया. एखादी महिला बघ हरीश, महिलाने प्रश्न विचारा. त्या महिलांच्या स्टँडमध्ये सुद्धा जाऊया आपण. येस येस. आपण कुठून आलेले आहात? योगेश. आणि सुप्रीमो चषक स्पर्धा बघितल्यानंतर कसं वाटतंय? सुप्रीमो खरंच तसं पाहिलं तर हे टूर्नामेंट म्हणजे खूप सगळ्यांना पुढे नेणारं एक क्रिकेट आहे. आणि इथे आल्यानंतर असं वाटतंय की सगळं विसरून हे क्रिकेटमध्येच घुसावं आणि याची सगळ्यांनी मजा घ्यावी. आणि माझ्या मते तरी एसपी टीम फायनल जिंकेल अशी माझी अपेक्षा आहे, कारण चांगला परफॉर्मन्स देते. आणि इथे आलेल्या सगळ्या क्रिकेट प्रेमींचं हार्दिक स्वागत. तसेच इथे संपूर्ण ज्या टीम्स आल्या आहेत, हरल्या जिंकल्या, त्यांना सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद. तर मित्रांनो, आता आपण महिलांच्या स्टँड मध्ये सुद्धा जाणार आहोत. कॅमेराची रीच असेल तोपर्यंत आपण जायचंय. हरीश, त्यांना असाही प्रश्न विचार की तुमची स्पर्धा झाली का तुम्ही खेळणार का महिलांची सुप्रीमो चषक? तो भाई साहेब आपका नाम क्या है? दिनेश. कहाँ से है? घाटकोपर से. और ये टूर्नामेंट देखते हुए आपको कैसा लग रहा है? बहुत अच्छा लग रहा है. इधर इंटरनेशनल जैसा हो रहा है, हमारे इंडिया टीम के जैसा बहुत अच्छा मैच हो रहा है. और आपको क्या लगता है कौन सी टीम इस फाइनल को जीतेगी? मुझे लगता है जीआई 11 जीतेगी, क्योंकि उसमें अपना पिंटो पर्चा, हमारा घाटकोपर का बहुत शान है हमारी पिंटो पर्चा. बहुत बहुत शुक्रिया. थैंक यू. तो मित्रों, अपन महिला स्टैंड मध्य आहोत. नक्की अपन महिला प्रश्न विचार आहोत. नमस्कार. आपण कुठून आलेले आहात? मी गावदेवीतून आलेली आहे. मी आपल्यास एक प्रश्न विचारू इच्छितो. इथे महिलांसाठी वेगळी बसण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे, तर कसं वाटतंय आता इथून मॅच बघितल्यावर? इथून छान वाटते बघायला, म्हणजे महिलांसाठी चांगली व्यवस्था केलेली आहे आणि सुरक्षित आहे.
खूप खूप धन्यवाद. आणि तुम्हाला काय वाटतं या दोन संघ जे आहेत त्यापैकी कुठला संघ जिंकेल? डीवाय पाटील जिंकेल असं वाटतं. खूप छान प्रतिक्रिया त्यांनी दिलेला आहे. हरीश सुरू करतो थोडा वेळ. येस येस, इट्स ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. आय विल वेट हिअर नियर द लेडीज बॉक्स. धावसंख्या 46, षटक मार्गस्थ आहे. 4 षटकात 45 धावा, 11.25 धावांची गती होती. 5 षटक आता मार्गस्थ आहे. गोलंदाज करतोय तो संजय कारवा. तो झिया विक्रोळी वरसाठी सुद्धा प्रेक्षकांनी चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मोटिवेशन काही स्टेटमेंट्स केलेत. आणि प्रेक्षकांचा जो अभ्यास आहे, मी एक वाक्य नेहमी म्हणतो, संघाकडचे प्रेक्षक ज्ञानी आणि अत्यंत तज्ज्ञ आणि समीक्षक आहेत, क्रीडा समीक्षक आहेत आणि खूप चांगलं जजमेंट नेहमीच देतात. ही गोष्ट आम्ही 2010 सालापासून बघतो. आणि प्रेक्षक मोठ्या संख्येने अत्यंत आगमन या ठिकाणी होतोय. वहिनीचं आम्ही मनापूर्वक स्वागत करतोय. सुस्वागत. धावसंख्या पुढे सरकते ती आता आपण बघतो. संघनायकाचं तुम्हाला घ्यायचंय. चंद्रकांत शिंदे यांना विनंती करतो स्टेजच्या जवळ यावं. या ठिकाणी ते सुद्धा आपला अभिप्राय सुप्रीमो चषक या ठिकाणी व्यक्त करणार आहे. ही अत्यंत महत्वाची गोष्ट आहे की योगेश पवार एअर इंडिया स्पोर्ट्स क्लबचं मैदान, ज्या ठिकाणी विक्रमादित्य गावस्कर खेळलेत, मांजरेकर खेळलेत, मेंगसर खेळलेत, तेंडुलकर खेळलेत, अशा मैदानावरती जिथे अजिंक्य रहाणे रॉबिन उत्तपाने IPL च्या अगोदर प्रॅक्टिस केलं, अशा या मैदानावरती ही स्पर्धा खेळली जाते. 2010 सालापासून पृथ्वी शाह या ठिकाणी प्रॅक्टिस करतो. अपकमिंग यंगस्टर मुंबईचा वळतोय फुटबॉल चेंडू. अगोदर फ्रंट फुट लागले, पडल्यानंतर चेंडू वळतोय यष्टीच्या वरून. यष्टी रक्षकाला एक चपून त्या ठिकाणी चेंडू जातोय. चांगली गोलंदाजी. विलिंग रेगे, मकरंद वाईंगणकर, सम ऑफ द ग्रेट पीपल प्रमोटेड द क्रिकेट, यांनी भरपूर वर्ष सेवा दिली त्यांची. चेंडू जातोय मागे. तर अगोदर ही तारीख 1 ते 5 आम्ही ठेवली होती मकर आचारसंहिता. त्याच्या अंतर ही स्पर्धा पुढे ढकलली गेली. 21 ते 26 IPL सुरू झालं. एका बाजूला धावसंख्या 57, प्रेक्षक वाट बघताय सचिनची. PC पाटील दाबत आहेत लेग बाय म्हणून. अवंतर धावाने धावसंख्या सरकते ती आता 58 या धावसंख्येवर. तर 6 षटक जेव्हा पूर्ण झाले 56 होतं धावसंख्या. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. आमचे कॅमेरामॅन सातत्याने क्षण टिकतायत. क्रिएटिव्ह आर्ट्स त्यांच्या माध्यमातून थेट प्रेक्षेपण जाते. तर त्याच वेळेला तुम्ही बघताय महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि तसं मुंबईचे पालकमंत्री, आपल्या सगळ्यांचं लाडकं व्यक्तिमत्व, ज्येष्ठ व्यक्तिमत्व मनुष्य सुभाष देसाई साहेबांचं आगमन या ठिकाणी होतोय. त्यांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय. प्रबोधनचे ते संस्थापक सुद्धा आहेत. सातत्याने 40 वर्ष उपनगरामध्ये खेळांचा प्रसार, कलेचा प्रसार, साहित्याचा प्रसार, शिक्षणाचा प्रसार साहित्याने त्यांच्या माध्यमातून संस्थेच्या माध्यमातून केलं जातं. तर आम्ही या ठिकाणी स्वागत होतो. 2010 सालापासून सातत्याने सुभाषजी या स्पर्धेला भेट देतात. आजच त्यांची प्रबोधन T20 स्पर्धा पार पाडण्यात आली. त्याचा बक्षीस समारंभ पार पाडण्यात आला. दिलीप बेंगसरकर त्या ठिकाणी उपस्थित होते. 23 तारखेला उद्घाटन झालं होतं. पाळणीने ही स्पर्धा जिंकली. 8वं सीझन आहे. सुभाषजींचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो या ठिकाणी. महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री आणि मुंबईचे पालकमंत्री मनीषी सुभाष देसाईंचं या ठिकाणी आगमन होते. आणि सुप्रीमो चषकमध्ये आमदार संजय पक्षीस आणि अनिल परब साहेब. रमेश इश्वरकर आमचे मित्र, प्रबोधनचे क्रिकेटचे सेक्रेटरी, ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित. त्यांचे स्वागत. झी 11 विक्रोळीने फिल्डिंग घेतले. आतापर्यंत डीवाय पाटीलने धावसंख्या केले 61, गडी बाद झाले एकंदरीत 6, 61 फॉर द लॉस ऑफ 6. द 7वा 7वा षटक मार्गस्थ आहे. हे सगळे आमचे सहकारी तुम्ही बघू शकता. एअर इंडियाचं चित्र पाहिलं. सुप्रीमो फाउंडेशन आणि बोल्ड होता या ठिकाणी. 7वा गडी बाद होते. धावसंख्या 62 असं. MN
MH 753 आणि MH 0462 या दोन गाड्यांमध्ये पार्क करण्यात आलं. सूचना आली आहे एरेंजर्स पोस्टरच्या पार्किंग झोन कडून. नम्र विनंती आहे, ज्या प्रेक्षकाची असेल त्वरित बाजूला काढा, नाहीतर तिथून उचलण्यात येईल. MH 0753 0462 या दोन गाड्यांमध्ये आहे. धन्यवाद. उपेंद्र बोरा लॉफ केला साईडला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर जाईल. लय बारी या वाद आहे. सुप्रीमो षटकार. Let's go.